पाथर्डी शेवगाव विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये एकूण नऊ उमेदवार असून मुख्य लढत ही भाजपाच्या विद्यमान आमदार मोनिका आजळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रताप ढाकणे यांच्यामध्ये होत आहे वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक किसन चव्हाण हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आठ ते दहा दिवसांपासून अनेक सभा प्रचार फेरी रॅली मतदारांच्या गाठीबिठी उमेदवारांनी घेतल्या त्यानंतर उमेदवारांनीही आपला आज मतदानाचा हक्क बजावला राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप ढाकणे यांनी आपल्या अकोला गावी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं यावेळी समवेत पत्नी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे मुलगी प्रणाली प्रताप ढाकणे यांची उपस्थिती होती अमोल कांकरियासह मुकुंद हुया से न्यूज मराठी पाथर्डी